आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी जून 2016ची तारीख ठरवण्यात आली आहे, ती वाढवून 2017 करावी अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गेली 10 वर्ष आम्ही कर्जमाफीसाठी पाठपुरावा करतोय आणि त्याचाच परिणाम म्हणून आज काही प्रमाणात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. दरम्यान ज्या 40 लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे त्या सर्वांची यादी शिवसेनेला द्या असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे सध्या नाशिक कोंतांगा मार्गे औरंगाबादच्या दौऱ्यावर पोहोचले. मी तमाम शिवसैनिकांना पण सांगणार आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या गावागावात खेड्यापाड्यात जसं आंदोलनाला उतरलं होतात तसंच आता शेतकऱ्यांच्या मदतीला उतरा. कोणी बँकेचा अधिकारी किंवा इतर कोणी त्याला या काम त्याच्या न्यायासाठी नडत असेल अडवत असेल तर तो नडणं अडवणं कसं सोडवायचं हे तुम्हाला कळतं. ते ताबडतोब तिकडे लक्ष घालून त्याला न्याय मिळून द्या. ह्या निर्णयामध्ये शिवसेना सुद्धा सामील आहे. शिवसेनेचं दडपण नसतं तर जे मी आधी सांगितलं की शेतकरी कर्जमुक्ती ही फॅशन मानणाऱ्या मानसिकतेच्या लोकांना कर्जमुक्ती करायची होती का आणि शेतकरी एकवटला शिवसेना त्याच्या पाठी उभी राहिली म्हणून आणि म्हणूनच हे शक्य झालं आहे तर सत्य. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.